शेतकरी बांधवांनो, बरेचसे शेतकरी आता ऊसाची लागवड हे रोपांच्या माध्यमातून करत आहेत आणि हे करत असताना काही चुका शेतकऱ्यांच्या होत आहेत. तर प्रमुख चुका काय होत आहेत, तर रोप आल्याच्या नंतर जे आहे ते शेतकरी त्याला डायरेक्ट जे आहे ते जागा उपलब्ध नसल्या कारणानं जे आहे ते उन्हाला एक्सपोज ते ठेवत आहेत. काही कारणामुळे जे आहे ते सरी तयार झालेली नसते किंवा काही ठिकाणी काहीतरी अडचण आली असते, मग रोप लागवडीला जो आहे तो उशीर होत असतो आपल्याला. अशा वेळेस आपल्याला रोप कुठं ठेवायचे, बघा आता इथं तुम्ही पाहू शकता सगळे काही जे काही रोपं आहेत, तर हे रोपं जे आहेत ते पूर्णपणे अशा पद्धतीने जी काही झाडी आहेत त्या झाडीच्या खाली जे आहे ते हे रोपं ठेवलेले आहे, जेणेकरून सूर्यप्रकाश तर तो जो इथं भेटतोय पण अतिरिक्त जो काही उन्हाचा स्ट्रेस जो आहे तो ह्या रोपांना अजिबात जे आहे ते इथं बसत नाही आहे, भेटत नाही आहे आणि त्याच्यामुळं रोपं जे आहे ते लवकर वाळणार जे आहेत ते नाही. त्याच्यामुळं अशा पद्धतीने आपण झाडाच्या सावलीखाली जे आहे ते अशा पद्धतीने आपण रोपं ठेवावे. समजा एखाद्या शेतकऱ्याकडे झाडं नसतील तर सरळ सरळ काय करा, एका लाईनमध्ये हे रोपं असे ठेवून घ्या आणि चारहीकडनं, समजा तिथं एक पलीकडे एक आणि इकडे एक आणि इकडे एक, असं चारहीकडनं जे आहे ते तुम्ही काठ्या ज्या आहेत ते तिथं रोवा आणि त्या ठिकाणी जे आहे ते वरून ग्रीन नेट जे काही मार्केटमध्ये भेटतं आहे किंवा आपल्याकडे ते डुकरासाठी आपण ठेवलेलं असतं, तर ते ग्रीन नेट जे आहे ते वरून जे आहे ते त्या काठ्यांना जे ते बांधा आणि सावली जी आहे ती ग्रीन नेटची करा. त्यानं काय होणार आहे, अपेक्षित इंटेन्सिटीचं जी काही ऊन आहे ते त्या ग्रीन नेटमुळं ह्या पिकांना भेटणार आहे, फोटोसिंथेसिस ॲक्टिव्हिटी चालू राहणार आहे, मात्र जास्तीचं जे काही ऊन आहे त्याचा स्ट्रेस इथं बसणार आहे. दुसरा विषय, पाणी देताना बघा, आता हे रोप काल आम्ही उतरून घेतलेलं आहे, आपण जर पाहिलं तर ह्याचं जर काही ओलावा पाहिला, आता इथं आपण जर ह्याला ओलावा पाहिला तर अजिबात मॉइश्चर ह्याच्यामध्ये राहिलेलं नाही आहे. आणि मग बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आम्ही पाहिलं की बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या की हे सगळे रोपं जे आहे ते आल्याच्या नंतर 3 दिवसात 4 दिवसात 5 दिवसामध्ये सगळे जे आहे ते वाळून गेले. त्याचं प्रमुख कारण काय, बघा आता नर्सरी चालकाकडून हे आल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये अजिबात मॉइश्चर नाही आहे. आता ह्या मुळ्या ज्या आहेत ते जिवंत मुळ्या आहेत, पांढऱ्या मुळ्या, उत्कृष्ट वाढ जिथं जे झालेली आहे, रोप सुद्धा एकदम हिरवगार जे आहे ते दिसले टवटवीत आहे. मात्र आता हे काल रात्री उतरवण्यात आलेलं आहे, आपण रोप आल्याच्या नंतर तात्काळ जे आहे ते ह्याला पाणी दिलं पाहिजे. ते कशा पद्धतीने दिलं पाहिजे, शेतकरी काय करेल, फवारा घेले तर फवाऱ्यानं वरून फवारणी फक्त करेल, त्याचे फाग तयार होतात आणि ते फक्त काय होतात, पानांवरच ते राहतात. इथंपर्यंत जे आहे ते ह्यापर्यंत जे आहे ते पाणी येत नाही आणि मग मुळांना पाणी न मिळाल्यामुळं त्या अकार्यक्षम होतात आणि त्या ज्या आहेत ते तिथून पुढं नष्ट व्हायला चालू होतात आणि मग आपलं रोपांचं नुकसान होतं. तर पाणी देताना लक्षात घ्या, जसं हे आता हे शेतकरी करताय अशा पद्धतीनं व्यवस्थित घागर घ्या आणि ग्लासच्या सहाय्यानं किंवा मार्केटमध्ये झारी सारखं पाणी पडावं असे आता हे इन्स्ट्रुमेंट आलेले आहेत, तर ते डायरेक्ट आपल्या नळीला लावून जे आहे ते आपण त्याच्यामध्ये जे आहे ते बसवून डायरेक्ट झारीनं सुद्धा आपण पाणी देऊ शकतो, किंवा ते शक्य नसेल तर सरळ सरळ असं घागरीनं पाणी घ्या आणि माना आता इथं बघा टाका टाका. अशा पद्धतीनं आपण जे आहे ते चांगलं शिपडून, म्हणजे एका स्ट्रेला किमान 6-7 ग्लास जे आहे ते आपण इथं चांगला ओलावा निर्माण होईल अशा पद्धतीनं एक 7-8 तरी ग्लास जे आहे ते आपण म्हणजे खालपर्यंत ओलावा गेला पाहिजे अशा पद्धतीनं आता आपण जिथे पाणी तिथं दिलं पाहिजे. आता बघा मी दाखवेन, ते पाणी दिल्याच्या नंतर किमान ह्याच्यातून जे आहे ते आता इथं बघा ह्याला दाबल्याच्या नंतर असं पाणी जे आहे ते निघालं पाहिजे. हे बघा इथे हो काही सगळं दाबल्याच्या नंतर पाणी निघालेले, एवढं पाणी जे आहे ते आपण दिलं पाहिजे, तरच जे आहे ते हे रोपं जे आहे ते इथं तग धरून राहणार आहेत. समजा पाणी जास्त जरी राहिलं तर समजून घ्या इथं काय होतं, ह्या ट्रेच्या खाली जे आहे ते ह्या ट्रेला जे आहे ते ऑलरेडी इथं आपल्याला काय केलेले असतात, इथं छिद्र केलेले असतात, एक्सेस पाणी बघा इथं इथं कुठं सांडलेलं नाही. इथं जरी बघितलं हे सगळं जे आहे ते कोकोपीट आपसाप करून घेत आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला किमान एका दिवसातून 3 वेळेस, सकाळी एकदा, दुपारी एकदा आणि रात्री एकदा, अशा पद्धतीने एक किमान 7-8 ग्लास जे आहे ते पाणी, चांगलं दाट पाणी आपल्याला इथं जे आहे ते द्यायचं आहे आणि त्या माध्यमातून रोपांचं जे आहे ते पाणी व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे. असं केलं तरच आपले रोपं टिकतील. दुसरा विषय, आता आज आम्ही हे लागवडीचं नियोजन करतोय, तर हे लागवडीचं नियोजन करत असताना जागेवरच जे आहे ते आपल्याला VSI मल्टी मायक्रोन्युट्रिएंट 1 लिटरला 2 मिली, त्याच्यानंतर 19-19-19 खत 5 ग्रॅम प्रति 1 लिटर पाणी, आणि त्याच्यानंतर खोड किडीचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा इतर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये त्याच्यासाठी आपल्याकडे जर कोराजन उपलब्ध असेल तर ते वापरू शकता, किंवा 50% क्लोरोपायरीफॉस आपण 2 मिली प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे जर त्याची फवारणी केली तर निश्चित
ह्या ह्याच्यावर रोपावर जे आहे ते इथून हे लागवड रानांमध्ये केल्याच्यानंतर जो काही येणारा स्ट्रेस आहे तर ह्या फवारणीमुळे जो आहे तो वाचेल. ही रासायनिक फवारणी केल्याच्यानंतर लगेच जागेवर दुसरी आपल्याला फवारणी करायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वसंतदादा चिवूर इन्स्टिट्यूटचं आपल्याला वसंत ऊर्जा 5 मिली प्रति 1 लिटर पाणी आणि हरितके 5 मिली प्रति 1 लिटर पाणी या दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन जर आपण फवारणी केली तर वसंत ऊर्जा हे ह्या झाडांना जो काही जैविक अजैविक ताण पडतोय तो घालवण्यासाठी ते वसंत ऊर्जा काम करेल आणि हरितके जे आहे ते नत्राचं स्थिरीकरण करण्यासाठी तिथं मदत करणार आहे. या पद्धतीनं जागेवरच आपण फवारणी करावी आणि त्याच्यानंतर जे आहे ते ह्या रोपांची लागवड करावी.